Hello students, today we are going to learn greetings. Greetings means अभिवादने, greetingच्या संदर्भात अनेक इंग्रजी शब्द व त्यांचे अर्थही आपण समजून घेतले आहे. दैनंदिन संभाषणामध्ये त्यांचा कसा वापर करायचा हेही आपण पाहिले आहे. आज आपण पाहणार आहे स्कॉलरशिप परीक्षेमध्ये या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचा अभ्यास आपण करणार आहोत. लुक ऍट द ब्लॅक बोर्ड. क्वेश्चन नंबर वन, व्हेन विल यू से गुड मॉर्निंग. तुम्ही गुड मॉर्निंग केव्हा म्हणता? ऑप्शन वन, व्हेन विल गो टू बेड. झोपायला गेलो आपण, बेड म्हणजे बिछाना. झोपण्या ज्यावेळेस आपण झोपायला जातो तेव्हा गुड मॉर्निंग म्हणू का? नाही. मग तेव्हा काय म्हणणार आपण? गुड नाईट. ऑप्शन टू, व्हेन यू मीट अ फ्रेंड इन द नून. नून म्हणजे दुपारची वेळ. आता दुपारच्या वेळी आपण मित्र भेटला तर गुड मॉर्निंग म्हणू का? नाही. मग काय म्हणणार? गुड आफ्टरनून. ऑप्शन नंबर थ्री, व्हेन यू वेक अप फ्रॉम द बेड. वेक अप, वेक अप म्हणजे झोपेतून, सकाळी झोपेतून उठणे. मग सकाळी झोपेतून उठल्यावर आपण काय म्हणतो? गुड मॉर्निंग. मग या प्रश्नाचं काय उत्तर आहे? ऑप्शन नंबर थ्री. ऑप्शन नंबर थ्री इज करेक्ट आंसर. क्वेश्चन नंबर टू, व्हॉट विल यू से इफ यू हॅव मेड अ मिस्टेक. जर आपली काही चूक झाली तर त्यावेळेस तुम्ही काय म्हणाल? कोणतं ग्रीटिंग वापरतो आपण आपल्या चूक झाल्यावर? ऑप्शन वन, थँक यू व्हेरी मच. थँक यू व्हेरी मच वापरू का आपण मिस्टेक झाल्यावर? नाही. जर आपल्याला आभार मानायचे असतील तर आपण थँक यू व्हेरी मच म्हणतो. ऑप्शन नंबर टू, आय एम सॉरी. जर आपली काही मिस्टेक झाली तर आपण काय म्हणतो? आय एम सॉरी, मला माफ करा. बघा त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री, टुडे इज अंकल 35th बर्थडे सो रोहन से. आज अंकलचा 35वा वाढदिवस आहे तर रोहन काय म्हणतो? मग वाढदिवस असेल तर आपण कोणतं ग्रीटिंग म्हणतो? हॅपी बर्थडे, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. बघू आपण पर्याय काय दिले. ऑप्शन नंबर वन, हॅपी टीचर्स डे. वाढदिवसाला आपण काय म्हणणार? हॅपी बर्थडे. या ठिकाणी काय दिलंय? हॅपी टीचर्स डे. मग आपण हॅपी टीचर्स डे कधी म्हणतो? तर 5 सप्टेंबर शिक्षक दिन असतो त्यावेळेस आपण काय म्हणतो? हॅपी टीचर्स डे. ऑप्शन टू, गुड डे. हॅपी बर्थडे असल्यावर आपण गुड डे नाही म्हणत, आपण दररोजच चांगला दिवस जावा म्हणत असतो. ऑप्शन नंबर थ्री, हॅपी बर्थडे. तर बघा ऑप्शन नंबर थ्री करेक्ट. क्वेश्चन नंबर फोर, अजय वॉज इल, हर्ष व्हिजिटेड हिम इन द हॉस्पिटल. ही सेड, पा अजय आजारी आहे. इल म्हणजे आजारी. मग अजय आजारी होता आणि त्याला भेटायला कोण गेलेला आहे? त्याचा मित्र हर्ष. मग आता हॉस्पिटलमध्ये भेटायला गेल्यावर काय म्हणायचं बरं? तर बघा ऑप्शन वन, वेलकम. वेलकम म्हणजे स्वागत. स्वागत करणार का आपण? नाही. ऑप्शन नंबर टू, गो टू अनदर डॉक्टर. दुसऱ्या डॉक्टरकडे जायला सांगणार का? नाही. ऑप्शन नंबर थ्री, कॉंग्रॅच्युलेशन. आजारी पडलेल्या माणसाचं अभिनंदन करणार का? नाही. ऑप्शन नंबर फोर, गेट वेल सून. गेट वेल सून म्हणजे लवकर बरा हो. क्वेश्चन नंबर फोरचं उत्तर आहे ऑप्शन फोर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर स्कॉलरशिप मध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असेल तर आपल्याला अनेक प्रश्नांचा सराव करावा लागणार आहे. जेवढे जास्त प्रश्न आपल्या हाताखालून जातील तेवढा आपला प्रश्नांचा सराव होईल. इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.